नमस्कार अवंती चॅनलवर मी संगीता सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण चार्ट पेपरवर कटोरी ब्लाउजचे माप कशा रीतीने काढायचे तर ते पाहणार आहोत तर त्यासाठी चार्ट पेपर मी व्यवस्थितरित्या फोल्ड करून घेतलेला आहे साईज आपली चव्वेचाळीस आहे तर चव्वेचाळीसचा आपण चौथा भाग काढणार आहोत म्हणजे चव्वेचाळीस भागीले चार करणार आहोत येतो अकरा अकरा प्लस दीड इंच म्हणजे साडेबाराची आपली घडी होती तर त्यानुसार आपली साईज इथे या ठिकाणी व्यवस्थित बसते की नाही ते आपण अगोदर पाहून घेणार आहोत तर ते इंच टेपने आपण पाहू चार्ट पेपर कुठेही खालीवर फोल्ड होऊ न देता एक सारख्या प्रमाणात मी टाकून घेतलाय तर ही साईज इथे चौदा म्हणजे या ठिकाणी आपलं माप व्यवस्थितरित्या बसेल तर माप कसं काढायचं तेही तुम्हाला मी दाखवते जर साईज तुमची जी काही साईज असेल तर अंगावर जे माप घेतलं तर छातीचा सर्वात उंच भाग जो आहे तिथपर्यंत जर माप तुमचं राऊंडमध्ये जर घेतलं ते जर चव्वेचाळीस आलेलं असेल तर त्याला भागीले चार करायचं म्हणजे अकरा येतात चव्वेचाळीस ही साईज आहे आणि अकरा ही आपली घडी आहे याप्रमाणे आपण माप काढतो तर अकरा प्लस दीड इंच म्हणजे साडेबाराचं आपण या ठिकाणी छाती घडी टाकणार आहोत साडेबाराची ही आपली घडी आहे आणि चव्वेचाळीस ही आपली साईज आहे तर यानुसार आपण माप काढतो तर बंद बाजूने मी पूर्ण ब्लाऊजची उंची चौदा अधिक एक इंच घेतलेली आहे ज्यावेळेस साईज मोठी असते तर त्यावेळेस ब्लाऊजची उंची थोडीशी एक्स्ट्रा घेत जायची तर सर्वात अगोदर आपण गळारुंदी टाकून घेऊया गळारुंदी ही आपण रेग्युलरली ब्लाऊजला अडीच इंच टाकतो तर या ठिकाणी ब्लाऊजला आपण गळारुंदी ही पावणे तीन इंच टाकत आहोत पावणे तीन इंचावर पहिलं मार्क करून घेतलंय आणि त्यानंतर सव्वा तीन इंचावर म्हणजे थोडक्यात सहा इंच सहा इंचाचं कम्प्लिटली पूर्ण शोल्डर आपलं आहे गळा रुंदी आणि शोल्डर याप्रमाणे माप टाकून घेऊया तर गळारुंदी ही पावणे तीन इंच आणि शोल्डर हे सव्वा तीन इंच हे सर्व माप मी व्यवस्थित लिहूनही दाखवते म्हणजे तुमचं कुठेही माप चुकणार नाही अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही माप टाकू शकता मोंडा हा सहा इंच हे पहा या ठिकाणी माप कुठेही आपलं होऊ नये यासाठी मी वर जितकं शोल्डर घेतले तितकंच खाली मार्किंग करून घेतले तर आता राऊंडमध्ये मध्ये जर साईज आपली चव्वेचाळीस आलेली असेल जर माप घेताना जर त्रेचाळीस जर आलेलं असेल तर त्रेचाळीसच्या ऐवजी तुम्ही चव्वेचाळीसचं माप घ्यायचं कारण माप हे नेहमी समसंख्येमध्ये असतं विषम संख्येमध्ये माप कधीच नसतं तर त्यानुसार चव्वेचाळीस चा भागिले चार केलं अकरा अकरा प्लस दीड इंच म्हणजे साडेबाराची आपली घडी येते तस घडी जर साडेबाराची असेल तर मुंडा हा आपण साडेसहा घेणार आहोत या अगोदर मी चार्ट दिलेला होता तर नुसार आपली छाती घडीनुसार आपण मुंडा टाकत असतो तर तुम्ही पावणे सातही घेऊ शकता मी मुंडा या ठिकाणी साडेसहा घेतलेला आहे त्यानंतर आपण छाती घडी टाकत आहोत तर छाती घडी ही अकरा प्लस दीड इंच माप टाकताना हे समसंख्येमध्ये माप टाकत जायचं विषम संख्येत टाकत नाही जायचं कारण बऱ्याच जणांचं असं होतं की माप घेताना सत्तेचाळीस माप येतं त्रेचाळीस येतं पंचेचाळीस येतं तर असं नाही तुम्ही जर नवीन शिकत असाल तर त्रेचाळीस जर आलं तर चव्वेचाळीस घ्या पंचेचाळीस जर आलं तर शेहेचाळीस घेत जायचं आणि त्याचा चौथा करून ते तुम्ही माप या पद्धतीने टाकत जा या ठिकाणी मी छाती घडी प्लस दीड इंच मार्जिन घेतले आता कमर घडी त्यांची साधारणतः हे पहा राऊंडमध्ये चाळीस साईज आहे त्याची कमर घडीची तर चाळीस भागीले मी पुन्हा चार केलं चार केल्याच्या नंतरून दहा प्लस अडीच इंच मी अडीच इंच मार्जिन घेतलेलं आहे दीड इंच आपलं रेग्युलरली मार्जिन आणि एक इंच यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे ते एक्स्ट्रा का घेतलं कारण पाठीचा टक्स दिल्यानंतरून हे माप कमी होतं किंवा बऱ्याच जणांना कमरे होती जर मार्जिन कमी असेल तर त्यावेळेसही तुम्ही अडीच इंच टाकलं तरी हे माप पुष्कळ होतं ज्यांना मार्जिन कमी हवं हो असेल तर त्यांनी दोन इंच जरी वाढवलं तरीही चालू शकतं हे पहा मी दोन इंचावरही मार्किंग केले मी या ठिकाणी टक्स टाकल्यानंतर हे माप कमी होईल दीडच इंच मार्जिन खाली शिल्लक राहील तर त्यामुळे मी या ठिकाणी माप जास्त घेतलं जर माप जास्त झालं तुमचं तर ते कट करता येतं पण कमी जर झालं तर ते कट करता येत नाही म्हणून मी कमरघडीच माप जे आहे तर ते अडीच इंच घेतलेलं आहे आता या ठिकाणी कमर घडी टाकून झाल्यावर कमर घडीवरच आपण क्रॉसपट्टीस म्हणजे योगपट्टीच माप टाकत आहोत तर योगपट्टी आपण पावणे तीन इंचाची घेणार आहोत कारण आपली साईज जर मोठी असेल तर त्यावेळेस आपण योगपट्टीस म्हणजेच पट्टी ही आपण एक्स्ट्रा घेत असतो तर रेग्युलरली आपण अडीच इंच घेतो तर या ठिकाणी पावणे तीन इंच आपण घेतलेले आहे आणि इथे मार्क करून घ्यायचे पट्टीच्या साईडलाही याप्रमाणे आपल्याला कर्व देऊन घ्यायचा आहे हा कटोरीचं कर्व आहे तर कर्व अर्धा इंचावर देऊन घ्यायचा आहे पावणे तीन इंच पावणे तीन इंच त्या जोडून आपण हा बॉक्स तयार करून घेतलाय आणि त्या ठिकाणी आपण कर्वही देऊन घेतलेला आहे ही झाली क्रॉस क्रॉसपट्टीस म्हणजे आपली योगपट्टी तर इथपर्यंत माग तुम्हाला लक्षात आलंच असेल तर आता आपण समोरच्या गळ्याची उंची टाकून घेऊया समोरच्या गळ्याची उंची ही साडेसहा इंच घेतली म्हणजे गळा आपला शिवून हा सहा इंच रेडी मिळेल या ठिकाणी आपण गळारुंदी ही तीन घेतलेली आहे वर पावणे तीन आणि खाली तीन इंच हे जोडून बॉक्स तयार करून घ्यायचं या पद्धतीने नंतर आता हे दोन्ही गळ्याचा आणि मुंड्याचा आपण आकार देऊन घेऊया गळ्याचा आकार देताना पहा आतल्या बाजूने या पद्धतीने आकार देत जायचा आकार देताना कुठेही घाई करायची नाही तुमची लाईन जे आहे तर ती अगदी एकसारखी आली पाहिजे किंवा त्यामध्ये एकसारखेपणा पाहिजे तर समोरचा गळा आपण साडेसहा घेतलेला आहे त्यानंतर आता मुंड्याचं आकार देण्यासाठी एक पुढचा आणि एक मागचा आकार असतो तो वरनं दोन इंच घेतलं शोल्डरपासनं दोन इंच आणि दीड इंच ज्या बाजूने तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या बाजूने तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे तर मला ही बाजू अगदी आकार देण्यासाठी कम्फर्टेबल वाटते तर मी असाच आकार देते दीड इंच आणि दोन इंच जोडून घ्यायचे आकार देताना पहा असा अगदी उथळ बशीसारखा आपल्याला आकार द्यायचा आहे खूप वरनं आकार द्यायचा नाही आहे जरासा आतमधून देत जायचा आणि त्याच कालोखाल दोन्हींचा मध्य घेत जायचा म्हणजे मुंड्याचा आणि वरच्या आकाराचा आणि त्याच्या आतमध्ये दुसरा आकार देत जायचा हे दोन्ही आकार दिवसरित्या देऊन झालेत आता यानंतरून आपण कटोरीचं माप काढणार आहोत तर कटोरी कितीची येते आपली तर जर छाती घडी तुमची चव्वेचाळीस म्हणजे थोडक्यात आकाराची जर घडी असेल तर या ठिकाणी मी कटोरीची साईज ही साडेसहा घेतलेली आहे साडेसहा इंचावर मार्क करून घेतले आणि त्यानंतर वरही मी साडेसहा इंचावर मार्क करून घेतलेला आहे तुमची कटोरीची जी काही साईज असेल तर ती साईज आणि वरचं शोल्डरची साईज अगदी एकसारख्या प्रमाणामध्ये तुम्ही या पद्धतीने जोडून घेत जायची अगदी अंदुक लाईन देऊन घेत जायची त्यानुसार आपण कटोरीचा आकार देणार आहोत हा जो पॉईंट असतो ह्या पॉईंटच्या बाहेर तुम्हाला कुठल्याही प्रकारे कटोरीचा आकार जाऊ द्यायचा नाही तर वरनं ना पाच इंचावर हा पॉइंट घेतलेला आहे आणि पाच इंचाचा पॉईंट आणि साडेसहा इंच हे दोन्ही आकार अगदी व्यवस्थित्या हळुवारित्या आपण जोडून घेणार आहोत हिपाय या पद्धतीने आपला कटोरीचाही आकार देऊन झालेला आहे या दोन्ही मधील अंतर पहाता दोन इंच आणि वरच अंतर हे तीन इंच आता तुमच्या लक्षात आलं असेल की आकार कशा पद्धतीने द्यायचा किंवा तुमचं अंतर यामधलं किती आलं पाहिजे कटोरी साडे ची वर्ण आपण पाच इंच घेतलं पाच इंच सहा साडे सहा इंच आकार या पद्धतीने जोडला आणि त्या रेषेच्या बाहेर म्हणजे कटोरीचा साडेसहा असा जो पॉइंट होता त्या पॉइंटच्या बाहेर आपल्याला कुठल्याही प्रकारे तुमचा आकार जाऊ द्यायचा नाही वरचा आकार आता मुंड्याचा कट करून घ्यायचा कधीही आकार कट करताना मुंड्याचा वरचा आकार कट करत जा आतला आकार कट करायचा नाही आकार व्यवस्थित कट करून झाला आता मध्ये अगदी मागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही भाग आपण सेपरेट सेपरेट करून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही माप काढून पाहा अतिशय सोपी पद्धतीने मी तुम्हाला माप शिकवलेला आहे तुम्हाला शिवणासंबंधी संबंधी जर काही अडचण असेल तर ती कमेंट्स बॉक्स मध्ये मला सांगत जा मी तो सॉल्व्ह करण्याचा पूर्णतः प्रयत्न आकार देताना व्यवस्थित्या अगदी कट टू कट कट करायचं कर 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 कुठेही आकार कमी जास्त पद्धतीने कट कर करू नका किंवा वाढवू नका क्रॉसपट्टी आपली कट कर करून झालेली आहे आता कटोरी कर कट करूया आपण कटोरी नंतर आपण ज्यावेळेस माप वाढवतो तर त्यावेळेसही आपण तिला वाढवून घेऊ शकतो किंवा डायरेक्टली कपड्यावरही तुम्ही वाढवू शकता मी सर्वप्रथम नेहमी हे माप पेपर कटिंगचे करते तर ते पेपर कटिंग एक तर मी सांभाळून ठेवते किंवा काही जर चेंजेस असेल तर ते चेंजेस मी पेपर वर्क करते आणि नंतर मी ते कपड्यावर मार्क करून कट करते आता सर्वप्रथम आपण कटोरी वाढवून घेऊया तर कटोरी हे पा सगळ्या बाजूने व्यवस्थित त्या लाईन करून आखून घ्यायचे आहे या पद्धतीने राऊंड चा भाग हा नेहमी आपल्या उजव्या बाजूला आला पाहिजे सर्वात अगोदर आपण या कटोरीचा मध्य काढूया तर साडेसहाचा सा मध्य होतो सव्वा तीन हे या पद्धतीने मी मध्य काढला सव्वा तीन इंचावर मार्क करून घ्यायचे हा मध्य त्यानंतर आपण उजव्या बाजूला दीड इंचाने वाढवणार आहोत प्रत्येकी कटोरीला दीड इंच वाढवायचं जर छाती जर कमी असेल चेस्ट जर कमी असेल तर तुम्ही एक इंचाने किंवा सव्वा एक इंचाने वाढवलं तरी चालू शकतं पण आता हे साईजच आपली मोठी आहे त्यामुळे आपण दीड दीड इंच वाढवलंय वा गळ्याचा भाग आणि दीड इंचा भाग आपण जोडून घेऊया दीड इंच जर एका बाजूला दीड इंच वाढवलं तर दुसऱ्याही बाजूला आपण दीड इंच वाढवत जा जायचं आणि एका बाजूला जर सव्वा इंच वाढवलं तर दुसऱ्याही बाजूला सव्वा इंच जा वाढवत जायचं मध्यावर खाली एक करायचं राहिलेलं होतं तर ते एक घेऊया हे एक इंच आणि दीड इंच हे तिन्ही भाग अगदी सोप्या रीत्या मी दाखवलेले आहेत त्या ते पद्धतीने तुम्ही जोडून घ्या त्यानंतर राऊंड आकार आपण देऊन घेणार आहोत राऊंड आकार देताना पहा अगदी थोडा थोडा वाढवत आपल्याला हा आकार द्यायचा आहे हा दीड इंच आणि इथे पाऊण इंचाचं अगदी सेंटर वर पाऊन इंचाच मी मार्क केलेलं होतं म्हणजे आकार देण्यासाठी आपल्याला सोपं जाईल तुमचा आकार किती कमी आणि किती जास्त झाला तर तो तो या तुम्हाला या ठिकाणी नक्की लक्षात येईल तर म्हणून हा पाऊण इंचा मार्क करायचा आता कटोरीमध्ये कर आपण दीड दीड इंच दोन्ही बाजूला वाढवलेलं हो होतं तर मध्यावर टक्स हा आता कटोरीची म्हणजे आपल्या थोडक्यात ब्लाउजची उंची जास्त आहे त्यामुळे आपण टक्स हा तीन इंचाचा घेतलेला आहे आणि दीड इंच मार्जिन जे वाढवलेलं होतं आपण तेच मार्जिन या ठिकाणी आपण कमी करणार आहोत म्हणजे थोडक्यात त्याचा पप देणार आहोत जर तुम्ही एक इंच मार्जिन जर घेतलं तर एकच इंचाचा टक्स देत जायचा तुम्ही जर दीड इंच मार्जिन घेतलं तर दीडच इंचाचं द्यायचा जर, जर सव्वा एक इंच मार्जिन घेतलं तर सव्वा एक इंचा मार्क मार्जिनचा तुम्ही टक्स देत जायचा तर या पद्धतीने तुम्ही कटोरी काढून घ्या आणि आणखी नाही तुम्ही अवंती फॅशन या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि शिवणासंबंधी जर काही अडचण असेल तर ती कमेंट्समध्ये नक्की सांगत चला कटोरी अगदी एकसारखीरित्या व्यवस्थित कट करून घ्यायची आहे कटोरी कट कर्ट करून झालेली आहे यात यानंतर आपण बाहीचंही माप पाड पाहणार आहोत तर बाहीचं माप पाहताना मी बंद बाजूने पुन्हा एक चार्ट पेपर घेतलेला आहे बंद बाजूने आपण बाहीची उंची टाकणार आहोत तर बाहीची उंची ही पाच अधिक एक इंच म्हणजे सहा इंच इतकी घेणार आहोत इथे सहा इंचावर मार्क करून घ्यायचंय सहा इंच सहा इंच बंद बाजूने कधीही बाहीची उंची टाकताना ही बंद बाजूने टाकत जायची पाच प्लस एक इंच म्हणजे सहा इंच त्यानंतर घडीचं माप या ठिकाणी घडी जितकी तुमची छाती घडीचं माप होतं आपलं तर रेग्युलरली तेच माप आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत छाती घडी आपली ही अकराची होती मी याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं केलं तेही दाखवते हे पा चव्वेचाळीस साईज होती आपली आणि अकराची घडी आलेली होती जे चव्वेचाळीसचा आपण चौथा केलेला होता तर अकरा येतो अकराची आपण घडी या ठिकाणी टाकून घेणार घेणार आहोत छाती घडी म्हणजेच आपली ही बाहीची घडी अकरा इंच टाकली आहे त्यानंतर इथे मुंडा खोली टाकणार आहोत मुंडा खोली आणि मुंडा यामध्ये फरक आहे ब्लाउज ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस मुंडा काढतो आपण आणि ज्यावेळेस बाहीचं माप टाकता त्यावेळेस मुंडा खोली मुंडा खोली ही तीन इंच घेतली आहे आणि एक इंचाने आतमध्ये घेतला आहे त्यानंतर आपण आता दंडगेर टाकत आहोत दंडगेर हा सात प्लस दीड इंच आहे म्हणजे साडेआठ इंच दीड इंच हे मार्जिन मार्जिनवर हे मी टिक करून घेतलेला आहे तर, जो तर हा जो पॉईंट काढलेला आहे तर लक्षात घ्यायचे कधीही आकार जोडताना तो या ठिकाणी जोडत जायचा बरेच जण मार्जिन जे आहे तर ते मार्जिनच कट करतात हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतात तर तसं न करता हे पहा हा जो आहे तर तो मार्जिनचा पॉईंट आहे मार्जिन कधीही कट करायचं नाही आता मोंढा खोली आणि बाहीची उंची जोडून घेतली सेंटरवर एक इंचा पॉईंट काढून घेतलाय आणि आकार देऊन घ्यायचाय आकार देताना अगदी राऊंड मध्ये त्या बाहीचा अगदी मासोळी टाईप आपल्याला आकार द्यायचा आहे साधारणतः रेषेच्या लाईन मध्ये दीड इंचाचं मार्किंग करून या पद्धतीने मासोळी आकार देऊन घ्यायचा आहे मी एका व्हिडिओमध्ये बाहीचा मासोळी आकार कसा द्यायचा तर ते अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेलं होतं तर ते तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनला नक्की पाहून घ्या आता आकार हा आपण कट करून घेऊया आकार कट करताना नेहमी वरचा आकार जो आहे तो सर्वप्रथम कट करायचा आणि नंतर आतला आकार कट करायचा आकार कट केल्यानंतर तुमच्या बाहीचा आकार हा अगदी डोंगरासारखा राऊंड मध्ये आला पाहिजे बऱ्याच जणांचा त्या आकाराला टोक निघतं हे पा तर टोक कधीही निवू द्यायचं नाही तुम्ही आकार पाहत असाल तर अगदी मध्ये डोंगरासारखा का आकार आलाय तुम्ही ही कटिंग नक्की करून पहा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा ओके थँक्यू